नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बाय इग्नेट अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवरती मी बापू गायकवाड आपलं सर्च स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो केंद्रामध्ये पोलीस भरतीची मोठी जाहिरात येऊ घातलेली आहे नुकतंच स्टेट गव्हर्न सेंट्रल गव्हर्नमेंटचं परिपत्रक तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं तर या परिपत्रकामध्ये सांगितल्या पद्धतीने लवकरच ही ॲड येणार आहे तुम्हाला माहिती आहे केंद्रीय पोलीस भरती ज्याला आपण सी आर पी एफ म्हणतो सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स यांचं कामाचं स्वरूप मागच्या एवढ्या तुम्ही बघा कामाचं स्वरूप लिमिटेड आहे स्टेट पोलीस भरती आणि सेंट्रल पोलीस भरतीमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे सेंट्रल पोलीस भरतीचे तुम्हाला स्कीम फॅसिलिटी मिळणार आहे सेंट्रलच्या केंद्राच्या फॅसिलिटी आहे तो एक मोठा फरक तुम्हाला यामध्ये जाऊन येणार आहे आणि त्यात ह्या रिझर्व पोलीस फोर्स आहे म्हणजे जेव्हा अशी अशी घटना घडेल दंगल घडेल किंवा अशी कंडिशन घडेल की त्यावेळेस तुम्हाला बोलवण्यात येतं त्यावेळेस तुमचं वर्क असतं एरवी तुम्हाला जास्त लोड नसतो म्हणजे मला सांगायचं काय स्टेट आणि सेंट्रल जे पोलीस भरतीमध्ये खूप मोठा फरक आहे तो लक्षात घ्या आणि जे विद्यार्थी स्टेट पोलीस भरतीची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांना सुद्धा इथे अप्लाय करता येणार दहावी पाच विद्यार्थी अप्लाय करू शकणार पाठीमागचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही आणि पगार जर म्हणाल तर जवळपास चाळीस हजार सुरुवातीला पगार तुम्हाला मिळणार आहे खूप चांगली संधी तुमच्यासाठी चालून आली आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय नेहमी तो जाणवतो परमानंट जॉब आहे हा आणि याची परीक्षा पद्धत कशी आहे याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे दररोज ही सिरीज असणार आहे दररोज ही सिरीज बघायला विसरू नका समजा संध्याकाळी पाच वाजता लाईव्ह ही सिरीज असणार आहे सो so, नक्की ही तुम्ही बघत राहा थोडक्यात आता परीक्षा पद्धत कशी असणार आहे त्याची माहिती मी तुम्हाला देतो बघा नुकतंच गृह मंत्रालयात एक अधिसूचना काढली होती पाच एप्रिल दोन हजार तेवीसला याबद्दल मागचा व्हिडिओ मी तुम्हाला डिटेल्स दिलेला आहे त्यामध्ये सांगितल्या पद्धतीने आपण जर बघितलं तर जवळपास एक लाख एकोणतीस हजार नऊशे नऊ एकोणतीस जागा येणार आहे पुरुष एक लाख पंचवीस हजार दोनशे बासष्ट आणि महिलांसाठी चार हजार सहाशे सदुसष्ट जागा आहे खूप मोठी ऍड असणार आहे ह्या मध्ये जर बघितलं आपण तर श्रेणी बघा इथे तुम्हाला मी दिलेली वेतन एकवीस सातशे पासून एकूण साठ एकोणसत्तर शंभर पर्यंत आहे एवढी मोठी वेतन श्रेणी या ठिकाणी आणि एक पद कोणता आहे कॉन्स्टेबलचा आहे आता याचा परीक्षा पद्धत परीक्षा पॅटर्न जर बघितला तर परीक्षा पॅटर्न एकदम सिंपल आहे पोलीस भरतीचा जो पॅटर्न आहे तोच आहे फक्त इथे परीक्षा पद्धत तुमची किंवा परीक्षा मीडियम जे आहे ना ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये प्रश्न विचारले जातात आणि त्याची पूर्ण तयारी आपण करून घेणार आहोत सो काळजी करू नका ही बॅच आपली चालू होणार आहे नक्की ह्या बॅच मध्ये एन करा का कारण हिंदी इंग्लिशमध्ये क्वेश्चन पेपर आहे आणि खूप कमी फीज मध्ये ही बॅच आम्ही अवेलेबल करत आहोत तुमच्यासाठी सो पहिल्या येणार दोनशे विद्यार्थ्यांना ही खूप चांगली संधी असणार आहे बघा त्यात काय पॅटर्न आहे बघा सब्जेक्ट जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग असणार आहे पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कासाठी आहे मॅथ रिझनिंग आपण सोप्या भाषेत त्याला म्हणतो जी के आणि जनरल अवेअरनेस आहे पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कासाठी आहे इलिमेंटरी मॅथमॅटिक्स आहे पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कांसाठी आहे आणि या दोघांपैकी एक लँग्वेज तुम्हाला घ्यायची आहे इंग्लिश किंवा हिंदी पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कांसाठी असे एकूण शंभर प्रश्न शंभर मार्कांसाठी आहे दोन तासामध्ये म्हणजे एकशे वीस मिनिटात ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायची आहे विद्यार्थी मित्रांनो एका प्रश्नाला एका मिनिटापेक्षा जास्त वेळ मिळणार आहे शंभर प्रश्न एकशे वीस मिनिटामध्ये सोडवायचे तुम्हाला आणि ही एक्झाम तुमची ऑनलाईन स्वरूपाची असणार आहे लक्षात घ्या टी सी एस आयबीपीएस पॅटर्न जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवला तर तुम्हाला काठिण्य पातळी तेवढ्या लेवलचा अभ्यास करावा लागणार आहे सो so, मला असं वाटतं की ही तयारी तुम्ही जर करत असाल तर नक्कीच तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असेल तर घ्यायला अजिबात मागे पडू नका कारण खूप मोठी ऍड आहे आणि अशी ऍड भविष्यात येणं शक्य नाही एक लाख एकोणतीस हजाराची ऍड आहे खूप मोठी ऍड आहे आणि या संदर्भातली इग्नाईट अकॅडमीची आपण बॅच लाँच केली आहे केंद्रीय पोलीस भरती दोन हजार तेवीस ची बॅच आहे के ही बॅच ऑनलाईन स्वरूपातली आहे बॅचं वैशिष्ट्य चारही विषय गणित बुद्धिमत्ता हिंदी आणि जी मराठी आणि हिंदी या भाषेत शिकवली जातील म्हणजे दोन्ही लँग्वेज मी तुम्हाला हे विषय शिकवले जाणार आहे स्वतः परीक्षा पास केले काही शिक्षक आपले आहेत त्या शिक्षकाने आयबीपीएस टी एस पॅटर्नची एक्झाम देऊन पास झाले ते विद्या शिक्षक तुम्हाला इथे शिकवायला असणार आहे प्रॅक्टिस नोट्स आणि पीडीएफ दिल्या जाणार आहे तुम्हाला बॅच चा गेला दोन महिन्याचा वैधता दो सहा महिन्यापर्यंत राहणार आहे ही बॅच तुम्हाला कुठे मिळणार आहे हे बघा हे ऍप आहे आपलं आप 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 ॲप अकॅडमी हे डाउनलोड करा यावर तुम्हाला ही बॅच अव्हेलेबल असणार बघा केंद्रीय पोलीस वरती दोन हजार तेवीस ची बॅच आहे आणि प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना दोनशे विद्यार्थ्यांना नऊशे नव्याण्णव फी मध्ये बॅच अव्हेलेबल आहे खूप कमी फी मध्ये ठेवलेली फक्त माझी रिक्वेस्ट आहे पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांनाच मिळणार आहे नंतर आलं तर फीज वाढलेली असणार आहे सो नंतर तुम्ही आम्हाला डिस्काउंट मागू शकत नाही पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला ही बॅच अव्हेलेबल आहे आणि विशेष म्हणजे ही बॅच वीस तारखेपासून चालू होते बघा पंधरा होती आपली वीस तारखेपासून बॅच चालू होते सो लवकरात लवकर एनरोलमेंट करा काही शंका असेल एक नंबर मी तुम्हाला इथे शेअर करतो ह्या नंबरला आपण कॉल करू शकता अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा ह्या नंबरला कॉल करून तुम्ही बॅच एनरोलमेंटची माहिती घेऊ शकता तुर्तास इथेच थांबतो पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो धन्यवाद